ए काय गए सुधरलीस नाही अजून हात उचलतेस एवढं सगळं झालं तरी तुझ्यातली गुर्मी काय कमी होत नाही नाही का त्या दिवशी काय केलं होतं ग आम्ही फक्त बघत होतो तुझ्याकडे काय भोक पडली का तुझ्या अंगाला पण तू उगाच आम्हाला नडलीस म्हणूनच तुझ्यासारख्या पोरींना धडा शिकवायलाच आम्ही हे सगळं केलं आणि तू गए अरुंधती केळकर मी म्हटलं होतं ना तुला त्या दिवशी हां आमच्या नादाला लागू नको म्हणून पण तरीही तू आमच्या वाटेला गेली त्या दिवशी मार खाल्लास पण अक्कल नाही आली अजून तुला आज फायनल सांगतोय बघ डोक्यात घुसतंय का परत दहीची मदत केलीस ना तर तुला बर्बाद करून टाकेल तुला आणि तुझ्या अख्ख्या खानदानाला कळलं असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही कळलं पोकळ धमकी काय शेवटची वॉर्निंग समज कंप्लेन मागे घे नाहीतर काय कराल काय कराल नाहीतर एक पाऊल पुढे टाकलं तरी बघ डोळे वटारून कोणाकडे बघते का याचा बाप कोणी माहितीये का तुला आजपर्यंत एवढे कांड केलेत पण कधीही पकडला गेलेलो नाही आणि आता तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही पकडले जाऊ शकत नाही हिच्या सारख्या 50 पोरींनी जरी पोलीस कंप्लेन केली ना तरी जीव घ्याल ना जीव गेला तरी बेहत्तर आम्ही मागे हटणार नाही कळलं पुरुषाचा अहंकार आहे ना तुम्हाला जा तुमच्या आईला जाऊन विचारा जिने तुम्हाला जन्म दिलाय ना तिला जाऊन विचारा पुरुष म्हणजे काय ते भर रस्त्यात एका बाईकडे बखबकलेल्या नजरेने बघणाऱ्याला पुरुष म्हणतात का जा जाऊन विचारा जा स्वतःच्या अहंकारापायी एका बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला पुरुष म्हणतात का जा जाऊन विचारा तुमच्या बहिणीला जाऊन सांगाल का हे प्रताप तिला तुमचे प्रताप कळले तर काय कराल रे हा तिच्या बाबतीत असं घडलं तर काय कराल बस आमच्या आई बहिणीला मध्ये आणू नकोस का आता कल्पनाही करवत नाहीये ना त्या मुलीचा काय झाला असेल विचार करा हे बघा तुम्हाला असं वाटत असेल हे जग तुमच्या वडिलांचं आहे तुम्ही काय वाटेल ते करू शकता पण हे जग न्यायदेवतेच आहे तुम्हाला तुमच्या कर्मांची फळं भोगायला लागतीलच आत्ताच सांगतेय स्वतःला पोलिसांच्या ताब्यात द्या गुन्हा स्वीकारा चल शिक्षा भोगा कळलं आणि इथून पुढे प्रत्येक स्त्रीचा मान ठेवायला शिका त्या असल्या एकट्या पडलेल्या पोरीसाठी तू तुझं आयुष्य का बर्बाद करतेयस तिला आमच्या ताब्यात दे मग आम्ही तुम्हाला विसरून जाऊ एक अनाथ मुलगी कमी झाली तर कोणाला काय फरक पडणार आहे कोण म्हटलं रे ती अनाथ आहे कोण म्हटलं ती एकटी आहे माझी मुलगी आहे ती मी आणि माझं कुटुंब आहे तिच्या बरोबर आणि तिला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही माझा जीव गेला तरी चालेल